नमस्ते मी प्राजक्ता तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत करते तर आज या व्हिडिओमध्ये आपण बोटने एक डिझाईन पाहणार आहोत तर इथे बॅक पार्टचं कटिंग करून घेतलेलं आहे अस्तर आणि मेन कपड्याचं तर याचं माप सांगत आहे तर बघा तयार पूर्ण उंची मला याची ठेवायची आहे चौदा इंच तर पंधरा इंच मी कट केलेली आहे साडेसात इंच शोल्डर ठेवलेले आहेत सात इंच मुंडा उंची ठेवलेली आहे आणि इथे छातीचा चौथा भाग आहे नऊ इंच एक इंच लूजिंग ठेवते मी बोटनेकमध्ये चौथ्या भागामध्ये आणि दोन इंच शिलाई मार्जिन तर बघा तुम्ही तुमच्या साईजप्रमाणे बॅक पार्ट कटिंग करून घ्यायचं आहे आणि इथे कमरेचा चौथा भाग साडेसात इंच आहे आणि मार्जिन ठेवलेलं आहे तीन इंच पाठीमागच्या टक्ससाठी एक इंच मार्जिन आणि दोन इंच शिलाई मार्जिन अशा पद्धतीने अस्तर कटिंग करून घेतलं आणि मेन कपड्यावरती ठेवून अर्धा इंच एक्स्ट्रा मेन कपडा पण कटिंग करून घेतलेला आहे गळ्याचं कटिंग कर करण्यासाठी फोल्ड पेपर घेतलेला आहे तर बघा इथे साडे अकरा इंचावरती मी इथे उंचीचं माप टाकलेलं आहे मला अकरा इंच गळ्याची उंची तयार ठेवायची आहे साडेतीन इंच मी इथे गळा रुंदी ठेवलेली आहे या रुंदीमध्ये तुम्ही फ्रंट आहे तो डीप नेकमध्ये बनवू शकता आता बघा बॉक्स बनवून घ्यायचे खालच्या बाजूकडे पण मी साडेतीन इंच रुंदी ठेवून बॉक्स असा बनवून घेतला तर वरचा जो गळा आहे ना त्याची उंची मी साडेतीन इंच ठेवते तुम्ही साडेतीन पण ठेवू शकता किंवा अडीच पण ठेवू शकता तुमच्या आवडीप्रमाणे अशा पद्धतीने गोल मार्किंग करून घेतला आणि खालच्या बाजूकडे आपण अशा पद्धतीने मार्किंग करून घेणार आहोत बाहेर किती तुम्हाला मार्क करायचं आहे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता जोपर्यंत तुम्हाला आकार छान वाटत नाही तोपर्यंत किंवा त्याची साईज लहान मोठी कशी ठेवायची आहे त्या पद्धतीने तुम्ही ॲडजस्ट करू शकता बाहेरून एक इंच आपल्याला एक्स्ट्रा मार्क करून घ्यायचं त्यानंतर पेपर उलटा करायचा आणि तेच मार्किंग दुसऱ्या बाजूकडे असं डार्क करून घ्यायचं आहे तर ते पुसट दिसत असतं फक्त त्याला डार्क करायचं आहे कारण कटिंग न करता आपण याची शिलाई करणार आहोत फक्त मार्किंगवरून त्यासाठी दोन्ही बाजूकडे मार्किंग असणं गरजेचं आहे आता जे आपण वाढवलेलं मार्किंग होतं त्या मार्किंगवरून मी कटिंग करून घेतलेलं आहे आता आपलं हे मार्किंग पूर्ण झालेलं आहे याला सेंटरलाईन मार्किंग करून घ्यायची आहे बरोबर मधोमध मद। आणि इथे बघा अस्तरला पण सेंटरलाईन मार्किंग करून घ्यायची आहे तर याचा जो मेन कपडा आहे ना तो एकदम जाड आहे त्याच्यासाठी मी एक्स्ट्रा अस्तर वापरून गळा तयार करणार नाही तर याला मी बघा जो मेन कपडा आहे ना तो सरळ ठेवला आहे सरळ कपड्यावरती अस्तर ठेवलेला आहे आणि सेंटरलाईन बघा वरच्या बाजूकडेच आहे त्याच्यावरती हा पेपर ठेवायचा आहे आणि बरोबर या मार्किंगवरून शिलाई करायची आहे आता इथे एक गोष्ट सांगते जर समजा तुमचा कपडा एकदम पातळ असेल त्यावेळेस तुम्ही काय करायचं मेन कपड्याला अगोदर उलट्या बाजूकडे अस्तर जोडून घ्यायचं जास्तीचा जो काही कपडा असेल तो कट करून काढायचा आहे आणि त्यानंतर मग जो पेपर आहे ना त्याला अस्तरवरती ठेवून तयार करून घ्यायचं आणि मग सेंटर लाईन मार्किंग करून सरळ बाजूकडून ठेवायचं आणि आतमध्ये फोल्ड करून हा गळा तयार करायचा आहे पण समजा तुमचा मेन कपडा चांगला असा जाड असेल त्यासाठी एक्स्ट्रा अस्तर लावायची काहीच गरज नाही आहे अशा पद्धतीने तुम्ही शिलाई करून गळा तयार करून घेऊ शकता बघा शिलाई झाल्यानंतर आतून कटिंग करून घ्यायचं आहे अर्धा इंचाचं मार्जिन ठेवून आणि सगळीकडे कट द्यायचे आहे जिथे कॉर्नर आहे तिथे कापड अजिबात जास्त ठेवायचं नाही तर कॉर्नर बाहेरच्या बाजूकडे सरळ होत नाहीत सगळीकडे कट द्यायचे आणि मग याला सरळ करून घ्यायचं आहे तर खूप सुंदर डिझाईन आहे त्याचबरोबर या घळ्याची रुंदी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे वाढवू शकता बोटनेकमध्ये समजा तुम्हाला बॅक फ्रंट दोन्ही बोटनेक ठेवायचं असेल तर रुंदी तुम्ही साडेचार इंच पाच इंचापर्यंत ठेवू शकता तुम्हाला फ्रंट डीप करायचा आहे आणि पाठीमागं बोटनेक ठेवायचं आहे तर तुम्ही साडेतीन इंच रुंदीमध्ये हा पॅटर्न बनवू शकता जसं मी बनवते आता त्याचे जे टोक आहेत ना एखादी टोकदार वस्तू वापर वापरून आपल्याला टोक बाहेर काढून घ्यायचेत आणि गळ्यावरून आपल्याला फिनिशिंगची शिलाई देऊन घ्यायची आहे या पद्धतीने व्यवस्थित कापड फोल्ड झालेलं असतं ते बाहेरच्या बाजूकडे काढून मग शिलाई करायची गळ्याचा आकार जसा आपण मार्किंग केलेला होता ना त्या पद्धतीनेच यायला पाहिजे त्यासाठी आपली शिलाई व्यवस्थित होणं खूप महत्त्वाचं आहे जशी आपली शिलाई होईल त्या पद्धतीनेच गळ्याचा आकार तयार होतो आता इथे बघा सगळ्या अस्तरवरती शिलाई करून घ्यायची शिलाई करताना अस्तर आणि कपड्यामध्ये झोळ नाही राहिला पाहिजे यासाठी कपड्यावरून हात फिरवायचा प्लेन करायचं आणि मग शिलाई करायची म्हणजे एकदम छान बसलं जातं सगळीकडे शिलाई करून घेतल्यानंतर बाजूने जो एक्स्ट्रा कपडा आहे त्याला कट करून काढायचे तर इथे बघा मी सगळीकडचं कटिंग करून घेते तर आपला गळ्याचा आकार आता तयार झालेला आहे याच्यासाठी छान असे आपण लटकन तयार करून घेणार आहोत त्या अगोदर आपण याची टक्स शिलाई आणि कंबरपट्टी तयार करून घेऊयात तर सेंटर मार्किंग करायचा सरळ बाजूकडे कमरेचा आणि साईड पार्ट आहे तो सेंटरपर्यंत फोल्ड करायचा अर्धा अर्धा इंच रुंदी आणि चार इंच उंची या साईजचा मी टक्स इथे घेतलेला आहे तुम्ही तुमच्या ब्लाऊजच्या उंचीप्रमाणे घेऊ शकता रुंदी सेमच ठेवायची अर्धा इंचाची प्रत्येक ब्लाऊजमध्ये आता बघा दोन्ही बाजूकडे टक्स देऊन झाले अशा पद्धतीने टक्स शिलाई केली ना की के त्याची उंची आणि दोन्हीमधली जी साईज आहे ना ती पण सेम येते मागे पुढे होत नाही परफेक्ट येतात टक्स आणि तिरके पण होत नाहीत आता बघा कंबरपट्टी लावून घेते अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन मी शिलाई करत आहे त्याचबरोबर ही पट्टी मी फोल्ड करून बसवलेली आहे तर याचं कटिंग मी तीन इंच रुंदीचं केलं फोल्ड करून बसवली पट्टी बाहेरच्या बाजूकडे केली आणि वरून एक दाप शिलाई देऊन घेतलेली आहे त्यानंतर ही पट्टी पूर्णपणे आतमध्ये फोल्ड केली आणि इथे बघा वरून मी एक फिनिशिंगची शिलाई देऊन घेत आहे तर खूप छान फिनिशिंग येतं अशा पद्धतीने जर आपण स्टिचिंग केलं तर तर तुम्हाला गळ्याचा आकार कसा वाटलेला आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर या पद्धतीने तयार झाला आहे आता डिझाईन बनवायचं आहे तर इथे मी तीन इंच रुंदीची कॉन्ट्रास्ट कलरची पट्टी कट करून घेतलेली आहे तर त्या ब्लाऊज पीसवरती पूर्ण वर्क हे गोल्डन कलरचंच होतं तर मी गोल्डन पट्टी घेतली तीन इंच रुंदीची कटिंग करून फोल्ड करून साईडने मी याला शिलाई करून घेतलेली आहे शिलाई झाल्यानंतर मी याच्यावर थोडीशी इस्त्री फिरवून घेतली म्हणजे ती एकदम प्लेन झालेली आहे पट्टी बऱ्याचदा अशा पट्ट्या असतात त्या फुकतात कापड असतं ते, ते फुगलं जातं तर व्यवस्थित फ्रिल करता येत नाही तर त्यासाठी काय केलं मी इस त्याच्यावरून इस्त्री करून त्याला प्लेन करून घेतला आता मला फ्रिल खूप छान करता येते जेवढी बारीक पाहिजे तेवढी आणि एकदम पटपट होते पण तेच जर कापड फुगलेलं असतं तर फ्रिल आपल्याला पटपट करता पण आलं नसतं फिनिशिंग पण चांगलं झालं नसतं म्हणून मी इस्त्री करून एकदम छोटी छोटी बारीक अशी फ्रिल करून घेत आहे तर बघा पूर्ण पट्टीची फ्रिल करून घ्यायची आहे तर हे फ्रिल आपण लटकनसाठी वापरणार आहोत तर लटकनमुळेच बॅकनेक आहे तो, तो एकदम सुंदर दिसणार आहे आपण जास्त नेकवरती डिझाईन करण्यापेक्षा लटकन डिझायनर बनवणार आहे यामध्ये अशा पद्धतीने बघा छान अशी बारीक फ्रील करून घेतलेली आहे मी इथे मी तुम्हाला एकच दाखवणार आहे दाखवणार आहे त्या पद्धतीने तुम्ही बाकीचे तयार करून घ्या इथे बघा अस्तर आहे त्याला असं त्रिकोणमध्ये फोल्ड करून आपण कट करणार त्या अगोदर काय करते ते राऊंड असा मार्किंग करते आणि मग याला त्रिकोणमध्ये फोल्ड करून याचा राऊंड कट करून काढत आहे आता या राऊंडची साईज तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे छोटी मोठी केवढी पण घ्या त्याचबरोबर अशा पद्धतीने जर कटिंग करता येत नसेल तर एखादा गोल वापर तुम्ही कशाचा पण करू शकता टोपणाचा किंवा एखाद्या गोलाकार वस्तूचा आणि ते मार्किंग करून पण तुम्ही याला कट करू शकता अस्तरचे चार तुकडे आहेत आणि मेन कपड्याचे पण चार तुकडे आहेत तिथे तीन तीनच लावणार आहे मी तर अशा पद्धतीने याचं कटिंग करून घेतलेलं आहे आता बघा जो मेन कपडा आहे ना त्यातला एक राऊंड घ्यायचा आहे आणि त्याच्या सरळ बाजूकडे आपल्याला हे पूर्ण गोलाकारमध्ये फ्रील बसवायचे आता बघा फ्रिल बसवताना मी कशा पद्धतीने ठेवलेलं आहे फ्रिलची जी सरळ बाजू आहे ती आतल्या बाजूकडे आहे तर अशा पद्धतीने तिन्ही राऊंडला हे फ्रिल लावून घ्यायचं आहे त्या साईजनेच बनवायचं फ्रिल पण पूर्ण राऊंडवरती बसवून घेतलं अशा पद्धतीने बघा आता याच्यावरती अस्तर ठेवायचं आहे आणि याला सगळीकडे शिलाई करून घ्यायची शिलाई करताना अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन शिलाई करायची आहे तर व्यवस्थित बघा मी तुम्हाला एक दाखवणार आहे बाकीचे मी तयार करून घेणारे तर इथे तयार झालेली आहे शिलाई करून आता याला बरोबर सेंटरला कटिंग कर करायचं उभाच कट कर द्यायचा आहे कुठल्याही एका बाजूकडे आणि याला बघा असे कट द्यायचेत कट दिल्यानंतर याला सरळ करून घ्यायचं आहे तर या पद्धतीने मी याला सरळ करून घेते आणि याचं फिनिशिंग तुम्ही बघू शकता किती छान आलेलं आहे अशा पद्धतीने तुम्ही कुठल्याही साईजचे हे तयार करू शकता तर बाकीचे मी बनवून घेते सेम याच पद्धतीने तर हे बघा तयार झालेले आहेत आता याला काय करायचं आहे आपल्याला मधून कट करायचं आहे तिने पण कट करायचे मधून कारण याची आपण लटकन बनवणार आहे आता बघा सरळ बाजूकडे आपल्याला दोरी ठेवून याला फोल्ड करायचं आहे आणि साईडने आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे तर अशा लटकनची खूप जास्त फॅशन आहे तुम्ही नक्की ट्राय करू शकता ज्यावेळी नेक आपला सिंपल असतो तर त्यावेळी आपण फॅन्सी लटकन लावून त्याला खूप छान लुक देऊ शकतो या पद्धतीने लटकनची साईज तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे छोटी मोठी ठेवू शकता आणि एकावर एक लावून घ्यायच्या आहेत बघा अशा पद्धतीने जास्त एका एक गुंतलेले नसावेत साधारण एकावर एक यायला पाहिजेत अशा पद्धतीने ॲडजस्ट करून हे तिन्ही पण लावून घ्यायचेत तर एक ताकवते दुसरे या पद्धतीने लावून घ्या तर बघा दोन्ही बाजूकडे माझे हे लटकन आहे ते जोडून झालेले आहेत खूप छान असे दोरे वगैरे जास्त असतील त्याला लगेचच कट करून तयार करून घ्यायचे आपल्याला तर खूप छान असे लटकन तयार झालेत आता हे लटकन आपण इथे जोडून घ्यायचेत आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गळ्यावरती जर तुम्हाला डिझाईनची एखादी लेस लावायची असेल ती देखील तुम्ही लावू शकता किंवा गळ्यावरती फ्रिल तुम्हाला एक्स्ट्रा लावायचं असेल जसं आपण लटकन लाव लावलेलं आहे त्या पद्धतीने पण तुम्ही लावू शकता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे जो ब्लाऊज पीस आहे ना तो खूप भरलेला डिझाईनचा आहे त्यासाठी मी त्याला एक्स्ट्रा लेस वगैरे काहीच लावलेलं नाही आहे तर फक्त सिम्पल लटकन डिझायनर केलेले आहेत आणि खूप छान अशी आपली बोटनेक डिझाईन तयार झालेली आहे तर आजची डिझाईन तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सब्सक्राइब करा चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद